मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या आगामी निवडणुका किमान 6 महिने तरी पुढे जाणार हे आता निश्चित झाले, कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आयोग सुधारणा विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. ओबीसींना निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळवून देण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कायद्यात बदल करण्याचं विधेयक दोन्ही सभागृहात मांडलं होतं. सदर विधेयक दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूरही झालं आणि त्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं. राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केल्यामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी आता काहीशी कमी झाली आहे. मुंबईसह विविध महापालिकांच्या निवडणुका पुढे गेल्यामुळं आता राज्य सरकारला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा नव्यानं गोळा करण्यासाठी 4-5 महिन्यांचा अवधी मिळणार आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात जो आम्ही राज्य सरकारकडे 1994 पूर्वी जो अधिकार होता प्रभाग रचनेचा आणि त्या संरचनेमध्ये असेल किंवा जिल्हा परिषद गटनिहाय असेल ज्याला डिलिमिटेशन म्हणतो ते अधिकार निवडणूक आयोगाकडे होते ते पूर्ववत राज्य सरकारकडे घेण्यासाठी अधिवेशनामध्ये या आपला नवीन आम्ही कायदा केला त्याला दुरुस्ती केली. त्या कायद्याला माननीय राज्यपाल महोदयांची मान्यता हवी होती आणि त्यासाठी त्यांना विनंती करायसाठी आज आम्ही मी भुजबळसाहेब एकनाथ शिंदेसाहेब आणि हसन मुश्रीफसाहेब आम्ही त्यांना आज भेटलो आणि माननीय राज्यपाल महोदयांनी आज त्या बिलावर स्वाक्षरी केली आणि आज आता ओबीसीच्या एकूण राजकीय आरक्षणासंदर्भात जे काही कायद्यामध्ये रूपांतर होतं ते कायद्यात रूपांतरचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.